हे बाबा, बोराटे साहेबांचं व्याख्यान कालचा एक भाग राहिलेला आहे, तो थोड्याच वेळात चालू होत आहे. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी आपल्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आणि आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये 120 लढाया केल्या आणि एकही लढाई न हरणारे, धर्मासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमयी लावणारे दाम्पत्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, ज्यांनी दिवसभर गावातील घाण काढून स्वच्छता निर्माण केली आणि संध्याकाळी अज्ञान रूपी डोक्यामध्ये असलेली घाण लोकांच्या डोक्यातून काढून टाकणारे संत गाडगे महाराज, या सर्व महापुरुषांना आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून मी तुमच्या समोर थोडे शिवविचार ठेवत आहे. हिरंब गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रशांतजी कदम आणि इतर सभासद यांनी मला पुन्हा बोलण्याची संधी दिली, याबाबत मी त्यांचा ऋणी आहे. आणि कालचा जो राहिलेला थोडा भाग आहे तो आज मी पूर्ण करत आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, बरेच समज आणि गैरसमज असतात की छत्रपती शिवरायांचा मृत्यू कसा झाला. प्रत्येक बकरीमध्ये काय लिहिलेलं आहे,
आणि वास्तव सत्य काय आहे हे तुमच्या समोर मी पुराव्यानिशी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या आयुष्यातील शेवटची स्वारी म्हणून जालना स्वारी केली. जालनामध्ये असलेला भुईकोट किल्ला, मस्तगड नावाचा जो भुईकोट किल्ला आहे, तो पूर्णपणे लुटून सर्व लूट मोगलांची, आता लूट हा शब्दच वापरला नाही पाहिजे, कारण संपूर्ण मोगलांनी आपल्या स्वातंत्र्यावरती, आपल्या स्वराज्यावरती आक्रमण करून पाहिजे असा अत्याचार केलेला होता. आपली धनदौलत त्यांनी लुटून नेलेली होती. म्हणून लूट हा शब्द छत्रपती शिवरायाने जेवढ्या जेवढ्या ठिकाणी, मग ते सुरतेवरची पहिली स्वारी असो, सुरतेवरची दुसरी स्वारी असो, किंवा तोरणा गड किल्ल्यावरती त्यांना संपत्ती मिळालेली असो, त्याचा त्यांनी व्यवस्थित कुठे आणि कसा वापर केलेला आहे हा भाग थोडा बाजूला. मग मुघलांचे दोन सरदार पाठीमागे लागलेले होते. बहिरजी नाईक गुप्तहेर खात्याचे प्रमुख, त्यांनी म्हणले, महाराज तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला सुरक्षित रायगडाला घेऊन जातो. मग ते बहिरजी नाईक सर्व मावळ्यांसह, छत्रपती शिवाजी महाराजांसह पट्ट्यावरती घेऊन आले. पट्टा हा अकोलेपासून 8 किलोमीटर अंतरावर वायव्येस भुईकोट किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे 3 दिवस 3 रात्री राहिले. त्याच्यानंतर ते कल्याणला खाली उतरले. आता कल्याणला खाली उतरल्यानंतर एवढ्या वाटा सरळ नव्हत्या, परंतु तुम्ही जर अनामाळशेस घाटानं तुम्ही आला गेला असेल तर मध्यंतरीच एक दगडी रांजण लागतो. त्यामध्ये, त्या दगडी रांजणामध्ये ठराविक जकात द्यायची आणि पुढे जायचं अशी पद्धत होती. तिथूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अजूनही अद्याप तिथे बोर्ड आहे. त्या ठिकाणाहून महाराज खाली उतरले, कल्याणला आले. कल्याण, भिवंडी, अलिबाग अशा पद्धतीने ते रायगडावरती दाखल झाले. आणि ही जी धावपळ होती ती अतिशय मोठी धावपळ होती. महाराज खूप दमलेले होते, त्यांना विश्रांतीची सक्त जरुरी होती. परंतु ह्याच कालावधीमध्ये त्यांना विश्रांतीची खूप जरुरी होती, परंतु त्यांना घरच्या कामामुळे, स्वराज्यामुळे कुठलीही त्यांना सवड मिळालेली नाही. आणि त्यांनी त्यांचं दुखणं, जो त्रास होता तो त्यांनी त्यांच्या अंगावरती काढला. अशातच मोगलाला फितूर झालेले छत्रपती संभाजी महाराज 4 डिसेंबर 1679 ला पन्हाळ्यावरती दाखल झाले. ही बातमी ज्या वेळेला छत्रपती शिवरायांना समजली, शिवराय सुद्धा जालन्यावरून 1679 मध्येच आले होते. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, हा आपला मुलगा आहे, सर्व मुलाची दुःख ह्या जगामध्ये पोटात घालणारा एक बापच असतो. आणि ती सर्व जे काय दुःख संभाजी महाराज गेल्यानंतर छत्रपती शिवरायांना झालेलं होतं किंवा इतरांना झालेलं होतं, नातेवाईकांना, ते सर्वांनी ते दुःख गिळलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज 13 जानेवारी 1680 ला कुठे जाऊन पोहोचले? रायगडावरून. भेटण्यासाठी संभाजी महाराजांना ते पन्हाळ्याला गेले. पन्हाळ्याला गेल्यानंतर सज्जा कोठीमध्ये ह्या पिता पुत्रांची भेट झाली. छत्रपती शिवाजी महाराज संभाजींना म्हणाले, अरे मुला, तू आम्हाला सोडून जाऊ नकोस, हे एवढे मुघल चांगले नाही आहेत, त्यांचा इतिहास फार विचित्र आहे. ही ज्या वेळेला बाब छत्रपती शिवरायांनी संभाजी महाराजांना सांगितली, त्यावेळेला संभाजी महाराज म्हणाले, आबासाहेब, आम्ही चुकलो. इथून पुढे ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला जो जसा आदेश द्याल त्या पद्धतीनं आम्ही वर्तणूक करू, आणि स्वराज्य वाढीचं, जसं स्वराज्य वाढेल याचीच आम्ही दक्षिणा घेऊ. आम्हाला माफ करा आबासाहेब. अशी दोघांची, पिता पुत्रांची भेट झाली. ते म्हणले, रायगडावरती राजाराम महाराजांचं लग्न आटोपून परत मी इकडे पन्हाळ्याला येतो, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. एवढं आश्वासन दिले. काय गुप्त गोष्टी झाल्या मुलाच्या आणि आपल्या बापाच्या, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीच्या, आणि तिथून छत्रपती शिवराय रायगडला.